श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण प्रेग्नन्सीमध्ये काय सेवा करावी किंवा काय उपासना करावी, आपल्या बाळावर गर्भसंस्कार कसे करावे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात आधी जे प्रेग्नन्सीमध्ये किंवा सेवा किंवा गर्भसंस्कार करायचे आहेत तर तुमची तब्येत आधी बघा की तुमची तब्येत तर साथ देत आहे. जर तुमच्या तब्येतीला झेपत असेल तरच तुम्ही सेवा किंवा उपासना करा, नाहीतर करू नका. कारण की कसं असतं ना की आधी आपल्याला तब्येतीकडे बघायचं असतं आणि नंतर या सेवेकडे वगैरे. कारण की प्रेग्नन्सी काही जणांची खूप क्रिटिकल असते आणि जे नॉर्मल आहे ते सेवा वगैरे करू शकतात. तर ही गोष्ट तुम्हाला सगळ्यात आधी लक्षात घ्यायची आहे. तर सगळ्यात आधी गर्भसंस्कार कसे करावे. गर्भसंस्कार म्हणजे काय की असं म्हणतात की ज्यावेळेस आपण गर्भसंस्कार करतो की आपण आपल्या मनासारखी संतान आपण प्राप्त करू शकतो, तर असे गर्भसंस्कार असतात. आपल्या बाळाला आपण पोटामध्ये खूप काही गोष्टी शिकवू शकतो. तर मी कसे केले आहेत तर मी सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते की माझी प्रेग्नन्सी देखील खूप अशी क्रिटिकल होती पण त्यामध्ये मी वेळ काढून सेवा वगैरे करत होते. तर सगळ्यात आधी तारक मंत्र मी सकाळी उठल्यानंतर मोबाईलमध्ये तारक मंत्र लावून द्यायचे, तो ऐकायचे. त्यानंतर ज्यावेळेस मला टाईम भेटल, कारण की माझं रुटीन होतं त्या रुटीननीच मी फॉलो करायचे. संध्याकाळी 7 ते 9 मध्ये जे काही सेवा वगैरे आहे ते मी करायचे. पोटावर हात ठेवायचे, तारक मंत्र म्हणायचे, व्यंकटेश स्तोत्र म्हणायचे, संतान गोपाल स्तोत्र म्हणायचे. तसेच ज्यावेळेस मला कटाळा वगैरे आला असेल त्यावेळेस मी मोबाईलवर जे स्तोत्र मंत्र वगैरे आहेत ते लावून बाळाला ऐकवायचे. कारण की ज्यावेळेस आपल्याला कटाळा येतो की स्तोत्र वाचू वाटत नाही किंवा ही सेवा करू वाटत नाही, त्यावेळेस तुम्ही मोबाईलवर लावून ते आपल्या पोटाच्या साईडला किंवा पोटावला हात लावून तुम्ही ते स्तोत्र बाळाला ऐकू घालू शकता. तर अशा प्रकारे देखील करू शकता. तर सगळ्यात आता सेवा काय करावी, तर तारक मंत्र मी जसं तुम्हाला सांगितलं तुम्ही तारक मंत्र करू शकता. ज्यांना स्वामीचरित्र सारामृत जमत आहे त्यांनी ती सेवा करावी. पण सगळ्यात महत्वाची जी आहे सेवा ती म्हणजे ज्ञानेश्वरी. तर मी देखील ही ज्ञानेश्वरीची सेवा केली होती आणि खरंच मी आता माझ्या बाळामध्ये बघते की त्याचे खूप असे चांगले जे गुण आहेत ते आपल्या बाळामध्ये उतरताना मी स्वतः बघत आहे माझ्या बाळामध्ये. तर मी स्वामींची देखील सेवा करत होते माझ्या प्रेग्नन्सीमध्ये. आणि जी ज्ञानेश्वरी आहे मला जसं जमेल तसं, मी असं नाही की प्रॉपर इतकं इतकं वाचणार, माझं असं कधीच नव्हतं. ठीक आहे, मला आज एक पान वाचणं झालं मी तिथेच थांबायचे, मी पुढे सेवा कंटिन्यू करत नव्हते. कारण की ज्यावेळेस आपलं मनच म्हणत नाही की पुढे सेवा कर त्यावेळेस आपण त्या सेवेला काही अर्थ उरत नाही. कारण की त्यावेळेस आपण आपल्या बाळाला ती गोष्ट शिकवत असतो सांगत असतो. तर त्यामुळं जसं आता समजा की तुम्हाला 5 ओळी वाचल्या आहेत, आता समजा तुम्ही 5 ओळी वाचल्या आहेत आणि तुम्हाला कटा आहे तर तुम्ही तिथेच थांबा, त्यापुढे सेवा कंटिन्यू करू नका. कारण की ते एक आपल्याला जबरदस्ती म्हणून आपल्याला कोणतीही सेवा किंवा कोणते स्तोत्र वगैरे वाचायचं नसतं. आपल्याला ती गोष्ट आपल्या बाळाला शिकवायची असते, समजवायची असते, त्यामुळे आपण ती सेवा करत असतो. तर अशा प्रकारे तुम्हाला गर्भसंस्कार करायचे आहेत. तसंच नुसते स्तोत्र किंवा वगैरे वाचून देखील चालत नसतं, तुमच्या तुम्हाला आहाराकडे देखील लक्ष द्यायचं असतं. तर हे स्तोत्र वगैरे वाचण्याचे वेगळे फायदे आहेत, पण नक्कीच तुम्ही तुमच्या आहाराकडे देखील लक्ष द्या आणि त्यानंतर तुम्ही ही सेवा कंटिन्यू करा. तर तसेच जी सेवा आहे मी तुम्हाला सांगितली, ज्ञानेश्वरी, स्वामी चरित्र सारामृत, तारक मंत्र, संतान गोपाल मंत्र, संतान गोपाल स्तोत्र, तर या सगळ्या सेवा माझ्या सुरू होत्या. पण त्यानंतर मला असं वाटायचं की मला मुलगी व्हावं. माझी खरंच खूप इच्छा होती की मला पहिल्यांदी मुलगी व्हावं. कारण की आपण म्हणतो ना की पहिली मुलगी असणार म्हणजे हे भाग्याचं लक्षण असतं, तर मला पहिली मुलगी हवी होती. त्यासाठी मी काय करत होते, जी लक्ष्मी स्तुती आहे, श्री सूक्त आहे, अष्टलक्ष्मी स्तोत्र आहे, ते मी ऐकायचे. माझ्या बाळाला देखील मी ऐकू घालायचे की मला असं म्हणजे मी त्याच्याशी बोलायचे की तू मुलगी आहेस, तू लक्ष्मी आहेस माझी, तर मी असं बोलायचे. पण त्यावर काहीतरी उलट झालं, मला मुलगा झाला. ज्यांना पठन करणं होत नाही किंवा ज्यांना सेवा करणं होत नाही त्यांनी काय करावं, तुम्हाला जे देखील तुम्हाला ऐकू वाटेल, बासुरीची म्युझिक असेल किंवा एखादं सॉफ्ट म्युझिक असेल देवाधर्माचं किंवा कोणतंही, तुम्ही ते मोबाईलला लावा आणि आपल्या बाळाला ऐकू घाला. तुम्हाला सेवा होत नाही तुम्ही इतकं जरी केलं तरी ते खूप आहे. जे तुमचं मन आहे ते प्रसन्न राहायला सुरुवात होते. जर तुमचं मन प्रसन्न असेल तर नक्कीच तुमच्या बाळावर त्याचे चांगले परिणाम होतील. तसेच तुम्ही तुमच्या बाळांना गोष्टी देखील सांगू शकता. तर गोष्टी कशा सांगू आपल्या, तुम्ही स्वामींच्या सांगू शकता किंवा कृष्णांच्या सांगू शकता, तुम्ही कोणत्याही देवाच्या गोष्टी सांगू शकता. तुम्ही त्याला जितक्या चांगल्या होतील तितक्या गोष्टी जर तुम्ही त्यांना सांगितल्या
तुम्ही तुमच्या बाळाला जर सांगायला सुरुवात केली तर नक्कीच नक्कीच पुढे चलून जितके काही त्याचे गुण आहेत ते तुम्हाला तुमच्या बाळामध्ये दिसून येतील. माझ्यावरून सांगते की मी ज्यावेळेस ज्ञानेश्वरी वाचत होते त्यावेळेस मला माझ्या बाळाची सारखं हालचाल जाणवायची, आणि ते मी आता बघते की माझ्या बाळामध्ये खरंच खूप असे गुण आले आहेत की ज्यामुळे ते नक्कीच त्या पुढे चलून त्याच्या कामाला येतील. तर असे नक्कीच त्याच्यामध्ये गुण आहेत. कारण की कसं होतं ना की मंदिरामध्ये मी कधी आरती वगैरे करते, कुणी तुम्ही बघितलं असेल की खूप सारे जण आगीला हात लावतात किंवा हे करतात, तो कुठेच हात लावत नाही. ज्यावेळेस हात लावायचा असतो त्यावेळेसच लावतो, आणि तो कधीही मंदिरामध्ये जरी गेला तर दुसरं कोणतेच आता देव वगैरे पाडणं वगैरे चलतं लहान बाळाचं, पण तो कधीच पाडणार नाही. जाऊन त्याला स्वामींची मूर्ती बरोबर ओळख होते, तिथं जाऊन फक्त स्वामींचीच मूर्ती घेतो तच राहणार ती मूर्ती. तो असं नाही की तो तोंडात घालेल किंवा खाली असं जोरामध्ये आपटेल किंवा तसं वगैरे तो काहीही करत नाही, फक्त ती मूर्ती हातामध्ये घेतो. आता तो त्याला बसता येते तर तो फक्त ती मूर्ती घेऊन बसतो आणि त्या मूर्तीकडे बघतो. त्या मूर्तीला काय बोलतो मला ते कळत नाही, कारण की लहान लेकराचं आरडणं वगैरे बोलणं असतं, फक्त त्या मूर्तीकडे बघून बोलणार एवढंच असतं त्याचं. तर अशा प्रकारे यानंतर मला गोष्टी बघायला भेटत आहेत या गर्भसंस्कारांमध्ये. तर असं मी तुम्हाला साधे गर्भसंस्कार सांगितले आहेत, खूप साऱ्या जणांवर क्लासेस वगैरे पण अवेलेबल असतात, तर तुम्ही ते देखील जॉईन करू शकता. पण मी खरं सांगते मी तसे क्लास वगैरे जॉईन वगैरे मी काहीही केले नाही, जसं मला जमेल तसे मी फक्त स्वामींची सेवा, ज्ञानेश्वरी, तारक मंत्र, व्यंकटेश स्तोत्र या सेवा मी कंटिन्यू केल्या आहेत. मला जसे जमतील माझ्या शरीराला जसे झेपतील मी तसं केलंय. कारण की प्रेग्नन्सीमध्ये कसं असतं ना की आपल्याला खूप असा कंटाळा आल्यासारखं होतं, माझ्यासोबत देखील तसंच होत होतं. तर त्यामुळे आपल्याला जसं जमतील तसंच आपल्याला सेवा करायची, असं नाही की काही वेगळी सेवा काढायची किंवा वेगळी काही उपासना करायची गरज काहीही नाही आहे. तुमच्या मनाला ज्या गोष्टीने तुम्हाला आनंद भेटेल, आता समजा काही जणांना मंगलचंडिका स्तोत्राने आनंद भेटतो किंवा काही जणांना श्री सूक्ताने आनंद भेटत असेल ते वाचल्याने, तर त्या तुम्ही सेवा करायला सुरुवात करा, नक्कीच तुम्हाला लाभ भेटेल. तर इथेच आपण हा व्हिडिओ संपवत आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.